अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिताः सिद्धाश्च सिद्धिस्थिताः आचार्या जिन शासनोन्नतिकराः पूज्या उपाध्यायकाः। मानवी जीवन म्हणजे विविध सवयीचा पुंज, त्यातील वाईट सवयी दूर करून चांगल्या उत्तमोत्तम सवयी वाढविणे, त्यांची जोपासना करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट असले पाहिजे। उत्तम शिक्षण म्हणजे ज्ञानाबरोबर सदाचाराचे सच्चारित्राचे संस्कार, ही महाराजांची धारणा आहे। ज्ञानेन पुसा सकलार्थ सिद्धि, ज्ञानादृते काचन नार्थ सिद्धि। ज्ञानामुळे माणसांना सर्व कार्यात सफलता मिळते, ज्ञानाशिवाय अन्य कशानेही प्रयोजनाची सिद्धि होत नाही। हे ज्ञानाचे गुण समजून महापुरुष ज्ञानास सोडत नाहीत। हो, काही थोर माणसं अशीच असतात, ज्ञानासाठी सगळं आयुष्य वेचणारी, ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आयुष्य वाहून घेणारी, ही माणसं म्हणजे ज्ञानाची दीपमाळच असतात। महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील बाहुबली गुरुकुलाचे संस्थापक परमपूज्य गुरुदेव श्री समंतभद्र महाराज म्हणजे अशीच एक प्रेरणादायी दीपमाळ, आणि त्यांनी पसरवलेल्या ज्ञानप्रकाशाची ही कथा। प्राचीन काळी भारतीय गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये शिष्य आपल्या गुरूंच्या घरी राहून शिक्षण घेत, त्यामुळे वैश्विक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना नैतिक, धार्मिक आणि नीतिमूल्य शिक्षण देखील मिळत असे। गुरुकुलाची ही पद्धत पुनरुज्जीवित करत समंतभद्र महाराजांनी आषाढ शुद्ध बीजेला एका प्रचंड वटवृक्षाखाली बसून पहिल्या 5 विद्यार्थ्यांना नमोकार मंत्राचा धर्मपाठ शिकवला। नमोकार मंत्र भारतातील अतिप्राचीन धर्मांपैकी एक असलेल्या जैन धर्माचा परम पवित्र मंगल आणि अनादि मूलमंत्र। जैन धर्माला 24 तीर्थंकरांची संपन्न परंपरा लाभली आहे। भगवान महावीरांनी दिलेली सत्य, अहिंसा, अचौर्य, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य यांची शिकवण जैन अनुयायी मोठ्या निष्ठेने पाळतात आणि आचरणातही आणतात। ह्याच परंपरेच्या पायवाटेवर चालत परमपूज्य समंतभद्र महाराजांनी बाहुबली गुरुकुलाची स्थापना केली आणि बाहुबली डोंगराच्या कुशीत ही शिक्षणाची भागीरथी उगम पावली। या क्षेत्राला बाहुबली हे नाव कसं पडलं याची कथा देखील अगदी रंजक आहे। सुमारे 300 वर्षांपूर्वी एका रात्री एक निर्ग्रंथ मुनी जंगलात राहिलेले होते, तेव्हा अनेक श्वापदांच्या हालचाली आणि डरकाळ्या ऐकू आल्या। त्यावेळी निर्ग्रंथ मुनींनी नमोकार मंत्राचा जप करीत पिंछीने एक वर्तुळाकार रिंगण काढून कमंडलूतील पाणी शिंपडले आणि स्वतः ध्यानस्थ झाले। थोड्या वेळानं तिथे हिंस्त्र श्वापदे आली, परंतु ती श्वापदे वर्तुळाला पार करू शकली नाहीत। नमोकार मंत्रानं पुनीत झालेल्या वर्तुळानं त्या श्वापदांना दूर ठेवलं। ते निर्ग्रंथ मुनी म्हणजेच परमपूज्य बाहुबली महाराज होत। या बाहुबली महाराजांच्या वास्तव्यानं पावन झालेला डोंगर तो बाहुबली डोंगर म्हणून ओळखला जाई। त्यांच्यामुळेच या क्षेत्राचं नाव बाहुबली असं पडलं। हे बाहुबली तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील
हातकणंगले तालुक्यापासून 7 किलोमीटर अंतरावर कुंभोज इथे आहे. इथे पोहोचल्यावर सगळ्यात आधी आपल्याला दर्शन घडतं ते भगवान बाहुबलींच्या भव्य, पवित्र आणि प्रेरणादायी मूर्तीचं. विसत्त कंदोत दलानु यारनी सुलोयनं चंद समान तुंदं घोनाजियं चंपय पुप्पसोहं तं गोम्मति सुं पनमामिच्छं. भगवान बाहुबलींचे आशीर्वाद इथल्या परिसराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाणवतात. भगवान बाहुबली हे पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांचे पुत्र होते. ऋषभदेवांचे ज्येष्ठ पुत्र भरत चक्रवर्ती यांच्याशी झालेलं युद्ध जिंकल्यानंतर भगवान बाहुबली स्व इच्छेने जैन मुनी बनले. मुसळधार वर्षा, गोठवणारी थंडी, भाजून काढणारी सूर्याची तप्त किरणे या कशाचीही पर्वा न करता भगवान बाहुबली वर्षाचे 365 दिवस कायोत्सर्ग मुद्रेमध्ये तपश्चर्या करत राहिले आणि त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि ह्याच भगवान बाहुबलींचा आशीर्वाद घेऊन परमपूज्य समंतभद्र महाराजांनी ज्ञानाची, संस्कृतीची, अध्यात्माची दीपमाळ तेवत ठेवली. परमपूज्य गुरुदेव श्री समंतभद्र महाराज म्हणजे बाहुबली तीर्थक्षेत्राचे प्रेरणास्थान, स्फूर्तीस्थान आणि आधार. त्यांचं जीवनचरित्र मोठं विलक्षण आहे. परमपूज्य समंतभद्र महाराज यांचा जन्म मार्गशीर्ष वद्य 4 दिनांक 19 डिसेंबर 1891 झाला. प्राथमिक शिक्षण करमाळा इथं झालं. पुढील शिक्षणासाठी ते सोलापूरला गेले. 1910 विल्सन कॉलेज मुंबई इथं कॉलेज शिक्षणासाठी दाखल झाले आणि तिथे बीए झाले. परमपूज्य समंतभद्र महाराजांचा पहिल्यापासूनच अध्यात्माकडे ओढा होता. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी कुंथलगिरी इथे ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली होती. वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी म्हणजेच इसवी सन 1918 महाराजांनी कारंजा इथे महावीर ब्रह्मचर्य जैन गुरुकुल संस्थेची स्थापना केली. 20 नोव्हेंबर 1933 या दिवशी 108 आचार्य श्री शांतीसागर महाराज यांच्या पवित्र हस्ते क्षुल्लक दीक्षाविधी पार पडला. क्षुल्लक समंतभद्र महाराजांना संस्थेतील सर्वजण गुरुदेव असे संबोधू लागले आणि बाकी समाज समंतभद्र महाराज म्हणून ओळखू लागला. नंतर 13 जुलै 1934 श्री अतिशय क्षेत्र बाहुबली अर्थात कुंभोज इथे श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रमाची स्थापना झाली. या गुरुकुल पद्धतीविषयी परमपूज्य समंतभद्र महाराज म्हणतात, मानवी जीवन म्हणजे विविध सवयीचा पुंज. त्यातील वाईट सवयी दूर करून चांगल्या उत्तमोत्तम सवयी वाढविणे, त्यांची जोपासना करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट असले पाहिजे. उत्तम शिक्षण म्हणजे ज्ञानाबरोबर सदाचाराचे, सच्चारित्राचे संस्कार. बालमनावर असे चांगले संस्कार जितके अधिक घडतील तितके त्यांचे जीवन उन्नत होईल व अशा अनेक उन्नत जीवनातून समाज व देश उन्नत होईल ही महाराजांची धारणा आहे. शिक्षण म्हणजे केवळ साक्षर करणे नव्हे, त्यास चारित्र्याची जोड हवी. ती नसेल तर साक्षराचे राक्षस म्हणण्यास वेळ लागत नाही. भारताचा खरा उत्कर्ष सदाचारयुक्त शिक्षणातूनच होऊ शकेल म्हणून प्राचीन गुरुकुल परंपरेचा पुनरुज्जीवन करण्याचा इथे अल्पसा प्रयत्न सुरू आहे. या प्रणालीत शरीर, बुद्धी व मन म्हणजे हँड, हेड अँड हार्ट यांचा समतोल विकास साधण्याचा प्रयत्न असतो. त्या दृष्टीने सर्व कार्यक्रमाची आखणी असते. तसे वातावरण तयार करण्याची पराकाष्ठा या ठिकाणी केली जाते. त्यामुळे बाळमनावर सुसंस्कार होण्यास
चांगली मदत होते। यन्नवे भाजने लग्ना संस्कारो नान्यथा भवेत या नीतीनुसार बालकांच्या कोमल मनावर नीतीचे धर्माचे व सदाचाराचे संस्कार सुयोग्य अध्यापकरवी घातले तर त्यांची अमिट छाप मुटल्याशिवाय राहत नाही। हा महाराजांचा आजवरचा अनुभव आहे। यासाठी शील ज्ञान प्रेम व्यवस्था व सेवा ही पंचसूत्री गुरुकुल शिक्षणाचा प्राण म्हणून स्वीकारण्यात आली आहे। या पंचसूत्रीवरच येथील सर्व कार्यक्रम आधारलेले असतात। सदाचार हाच खरा धर्म होय, त्याशिवाय इतर पुरुषार्थांची सिद्धी होणे कदापि शक्य नाही। हिंसात्मक प्रवृत्ती असत्य चोरी कुशील याकडे वळणारी पावले व निरर्गळ आचार विचार यांना शक्य तितका आवर घालण्याचे भरसक प्रयत्न होणे अत्यंत जरूर आहे। अशा रीतीने विद्येतून ज्ञानातून मानवी मुलांचे जनन व वर्धन झाले पाहिजे। यासाठी काही जीवननिष्ठा बालहृदयात तयार झाल्या पाहिजेत। यासाठी येथे प्रयत्न होत आहे। अशा गुरुकुल प्रणालींच्या संस्था देशात जितक्या अधिक निघतील तितकी देशाची प्रगती अधिक होईल हा महाराजांचा पूर्ण विश्वास आहे। गुरुकुलाच्या सुरुवातीला इथं 5 विद्यार्थी शिकत होते आणि आता इथे 325 विद्यार्थी शिकत असून शाळेमध्ये 2200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। समंतभद्र महाराजांनी गुरुकुलाची स्थापना केली होती आणि त्यांनी दाखवलेल्या ज्ञानपथावर आजही गुरुकुलातील विद्यार्थी चालताना दिसतात। महत्त्व मैदानी खेळांना दिलं जातं तितकंच महत्त्व शालेय शिक्षण अभ्यास आणि मुलांच्या बौद्धिक विकासाला दिलं जातं। यासाठी शिक्षकांना सुद्धा वेळोवेळी प्रशिक्षण देऊन अद्ययावत ठेवलं जातं। जेवणाचा हॉल स्वतंत्र आणि स्वयंशिस्त पूर्ण आहे। मुलांना दररोज सकाळी दूध सकाळचं जेवण दुपारी नाश्ता आणि संध्याकाळचं जेवण पुरवलं जातं। जेवणाच्या 2 खोल्या असून सगळे विद्यार्थी एकाच वेळेला भोजन करतात। गुरुकुलातील मुलं संध्याकाळी मैदानी खेळ खेळतात, त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता मुलांचं जेवण होतं आणि जेवणानंतर मुलांसाठी स्वाध्याय आणि धार्मिक कार्यक्रम होतात। त्यामध्ये मुलांना धार्मिक गोष्टी शिकवल्या जातात। रविवारी मुलांच्या हस्ते बाहुबलींच्या मुख्य मूर्तीची आणि इतर मूर्तींची पूजा केली जाते। श्री बाहुबली की आरती उतारो मिलके, श्री बाहुबली की आरती उतारो मिलके, उतारो मिलके छवि निहारो मिलके। इथे बाल विकास
आणि प्राथमिक विद्या मंदिर देखील आहे. याच परिसरात कस्तुरबाई वालचंद ही तंत्र शिक्षण देणारी संस्था देखील आहे. कस्तुरबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट ही संस्था कोल्हापूरमधील पहिलं तांत्रिक विद्यालय असल्याची नोंद 1960 साली कोल्हापूर गॅझेटमध्ये झालेली आहे. 1934 पर्यंतच्या काळात कारंजा इथे महावीर ब्रह्मचर्य आश्रम आणि कंकुबाई जैन श्राविक आश्रम तसंच बाहुबली येथील बाहुबली ब्रह्मचर्याश्रम अशा तीन महत्वाच्या संस्था गुरुदेवांनी काढल्या. 1945 पर्यंत गुरुदेवांच्या नेतृत्वाखाली विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश अशा विविध प्रदेशात गुरुकुल संस्थांचा संख्यात्मक विकास झाला. मार्गशीर्ष शुद्ध 12 दिनांक 28 नोव्हेंबर 1952 मध्ये गुरुदेवांनी परमपूज्य वर्धमान सागर महाराजांच्या हस्ते मुनिदीक्षा घेतली. सर्व शास्त्रोक्त विधी पार पाडल्यावर श्री 105 क्षुल्लक समंतभद्र महाराज हे श्री 108 समंतभद्र मुनी झाले. सन 1957 फेब्रुवारी महिन्यात बाहुबली येथे महावीर समवसरण मंदिर आणि कुंदकुंद आगम मंदिर यांचा प्रतिष्ठा महोत्सव झाला. या प्रसंगी बाहुबली विद्यापीठाची संस्थापना करण्यात आली. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील हे आवर्जून उपस्थित होते. कर्मवीर भाऊराव पाटील हे सुद्धा जैन कुटुंबात जन्मलेले कुंभोज ह्या गावचे सुपुत्र. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षण प्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. भाऊरावांनी मागास आणि गरीब मुलांना शिक्षण घेणं शक्य व्हावं म्हणून कमवा व शिका ही कल्पना योजली आणि ती प्रत्यक्षात उतरवून फार मोठं काम केलं. भाऊराव पाटलांवर शांतीसागर महाराज आणि गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या विचारांचा आणि कार्याचा मोठा प्रभाव होता. 8 फेब्रुवारी 1963 रोजी चारित्र्य चक्रवर्ती आचार्य श्री शांतीसागर महाराज यांच्या सूचनेवरून माननीय श्री गुरुदेव श्री समंतभद्र महाराज यांच्या हस्ते बाहुबली यांच्या 28 फुटी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. श्री बाहुबली जिनेश्वरांच्या या 28 फुटी उंचीच्या विशालकाय महामूर्तीचा प्रवास मकराना जयपूर येथून 12 फेब्रुवारी 1957 रोजी सुरू झाला आणि हे बृहज्जिन्न बिंब दिनांक 16 फेब्रुवारी 1958 रोजी श्री अतिशय क्षेत्र बाहुबली येथील बाहुबली जिन मंदिरासमोर पोहोचले. अशा प्रकारे या महामूर्तीचा हा 1 वर्षाचा प्रवास म्हणजे आचार्य श्रींची प्रबळ इच्छाशक्ती, गुरुदेव श्रींची सातत्यपूर्ण सत्प्रेरणा आणि गुरुकुल कार्यकर्ता स्नातक हितचिंतक यांच्या अथक अनंत परिश्रमाची आणि जिद्दीची यशोगाथाच होय. ही मूर्ती पाहताना डोळ्यांचे पारणे तर फिटतेच पण त्याचबरोबर श्रद्धा आणि भक्तीनंही मन भरून येतं. गुरुदेव हे फार द्रष्टे मुनी होते. ही गोष्ट ते जाणून होते की समाजातील सर्व वर्गातील भाविकांना आयुष्यात एकदा तरी आपापल्या सिद्धक्षेत्री जाऊन दर्शन घेण्याची इच्छा असते, परंतु प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. आणि म्हणूनच गुरुदेवांनी बाहुबलीमध्येच बाहुबलींच्या मूर्तीच्या भोवती देशभरातील विविध सिद्धक्षेत्रांच्या प्रतिकृती उभ्या केल्या आणि लोकांची दर्शनाची मनोकामना पूर्ण केली. माघ शुद्ध 14 गुरुवार
दिनांक 7 फेब्रुवारी 1963 रोजी महामूर्तीचा महामस्तकाभिषेक करण्यात आला. यानंतर 27 फेब्रुवारी 1970 रोजी भगवान बाहुबली महामूर्तीचा दुसरा महामस्तकाभिषेक आयोजित केला. तिसरा रौप्य महोत्सवी महामस्तकाभिषेक चैत्र पौर्णिमा शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 1989 ते चैत्र वद्य 2 रविवार दिनांक 23 एप्रिल 1989 रोजी 1008 कलशांनी करण्यात आला. बृहन्मूर्तीचा दर 12 वर्षानंतर महामस्तकाभिषेक करावा या विचारानं प्रेरित होऊन दिनांक 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 2001 या कालावधीत भगवान 1008 बाहुबली बृहन्मूर्तीचा महामस्तकाभिषेक सोहळा मस्तकाभिषेक सोहळ्यास नेहमीच श्रावक मुनी समाजातील मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत. या प्रसंगी विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. असे धार्मिक कार्यक्रम आणि धार्मिक शिक्षण अविरत सुरूच राहावे म्हणून बाहुबली ब्रह्मचर्याश्रम बाहुबली या संस्थेनं विशेष प्रयत्न केलेले आहेत. अनेकांत शोधपीठ हे एक संशोधन केंद्र आहे. येथे प्रामुख्याने जैन विद्येशी संबंधित तत्वज्ञान, इतिहास, पुरातत्व, कला, ज्योतिष, आयुर्वेद, भूगोल, खगोल, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, भाषा, साहित्य आणि सामाजिक शास्त्रे इत्यादी विषयांचे संशोधन होते. अतिशय समृद्ध आणि सुसज्ज असं ग्रंथालय इथं आहे. आज अनेकांत शोधपीठात सुमारे 10,000 पुस्तके, 1500 हस्तलिखिते तसेच 145 अतिप्राचीन ताडपत्र उपलब्ध आहेत. शिवाजी विद्यापीठाकडून भगवान महावीर अध्यासन केंद्रास संशोधन केंद्र म्हणून मान्यता मिळालेली आहे. श्री कुंदकुंद सिद्धांत भवन येथे जैन विद्येशी संबंधित संशोधनाच्या विषयावर एमफिल, पीएचडी, डिलीट अशा पदव्यांसाठी संशोधन करता येते. आत्तापर्यंत सुमारे 17 विद्यार्थ्यांनी इथे संशोधन करून पीएचडी प्राप्त केली आहे. विभिन्न वयोगटातील छात्रांकरता संस्कारयुक्त धर्म शिक्षणाचे अभ्यासक्रम आणि पाठ्यवर्ग आयोजित केले जातात. या व्यतिरिक्त 1953 पासून श्रावक श्राविकांसाठी अनेक धार्मिक शिबिरे भरवली जातात. यामध्ये धार्मिक शिक्षण, सांस्कृतिक शिक्षण, स्वाध्याय वर्ग, धर्मशिक्षण आणि संस्कार शिबिर, 170 तीर्थंकर विधान व शिबिरं, बालसंस्कार आणि प्रौढ आध्यात्मिक शिबिरं यांचा समावेश होतो. याबरोबरच कर्णानुयोग शिबिरे भरवली जातात. परमपूज्य गुरुदेव श्री समंतभद्र महाराज सत्साहित्याच्या प्रकाशनाचे महत्त्व ओळखून होते. यातूनच भिसीकर गुरुजींच्या पुढाकारानं सन्मती हे मासिक 15 ऑगस्ट 1950 रोजी सुरू करण्यात आले. 1950 ते 2016 या साधारण 67 वर्षांच्या काळात इथून सुमारे 92 पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. गुरुदेवांनी अनुयायांना उघड्या डोळ्यांनी जगाकडे पाहावयास शिकवले आणि ज्ञान म्हणजे तिसरा डोळाच असे गुरुदेव मानतात. त्यामुळेच धार्मिक संस्थांप्रमाणेच शैक्षणिक शाखांचा विस्तारही तेवढ्या जोमानं करण्यात आला. समाजातील व्यसनासक्ती आणि भ्रष्टाचार यामुळे युवा वर्ग वाम मार्गाकडे झुकत चालला होता. या युवकांवर ध्येयवादी सुसंस्कार करून आदर्श युवकांची पिढी तयार करावी या दृष्टीनं वीर सेवा दलाची संघटना कार्यरत झाली होती. गुरुकुलामध्येही हेच कार्य चालत असे, पण खेडोपाडी सर्वत्र गुरुकुलासारखी संस्था काढणं शक्य नव्हतं. वीर सेवा दलाचं कार्य आपल्याच उद्दिष्टातील आहे, त्यामुळे या कार्याला प्रोत्साहन देऊन ते वर्धिष्णू केलं पाहिजे असं गुरुदेवांना वाटलं. त्यामुळे वीर सेवा दलास त्यांनी प्रोत्साहन आणि आशीर्वाद दिले आणि कार्य विस्तार करण्याची प्रेरणा दिली. गुरुदेवांच्या प्रोत्साहनामुळे ॲडव्होकेट बाबासाहेब कुचनुरे, डॉक्टर धनंजय गुंडे, डॉक्टर एन जे पाटील यांनी संघटनेस नेतृत्व देऊन बळकटी आणली. आज तब्बल 180 गावात वीर सेवा दलाच्या शाखा कार्यरत आहेत. बाहुबली ब्रह्मचर्याश्रम
आणि बाहुबली विद्यापीठ या गुरुदेवश्रींनी लावलेल्या रोपाचा आज वटवृक्ष झालेला आहे. काही श्रेष्ठ मुनींचं मार्गदर्शन संस्थेला लाभलंय. त्यामध्ये काही नावं आल्याशिवाय ज्ञानप्रकाशाची ही कथा सुफळ संपूर्ण होणारच नाही. यामध्ये प्रामुख्यानं चारित्र्य चक्रवर्ती परमपूज्य 108 आचार्य श्री शांतीसागरजी महाराज, आचार्य श्री पायसागरजी महाराज, मुनिश्री आदिसागरजी महाराज, परमपूज्य 108 मुनिश्री वर्धमान सागरजी महाराज, स्वस्तिश्री चारुकीर्ती भट्टारक श्रवण बेळगोळ, आचार्य श्री देशभूषणजी महाराज, एलाचार्य श्री विद्यानंदजी महाराज, समाधी सम्राट मुनिश्री 108 महाबलजी महाराज, तीर्थरक्षा शिरोमणी मुनिश्री 108 आर्यनंदीजी महाराज, आर्यिकाश्री पार्श्वमती माताजी आणि अन्य त्यागीगण. गुरुदेवांनी चालवलेल्या धर्मकार्याची परंपरा श्री अतिशय क्षेत्र बाहुबलीमध्ये आजही निरंतर चालू आहे. कोणत्याही संस्थेचे कार्यकर्ते हेच त्या संस्थेचे खरे आधारस्तंभ असतात. निस्पृह सेवाव्रती मिळणं ही गोष्ट संस्थेच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची ठरते. मार्गदर्शक मुनी, कार्यकर्ते आणि यांच्याबरोबरच कुठल्याही विशेष नामोल्लेखाची सुद्धा अपेक्षा न बाळगणारे अनेक छोटे मोठे अनामिक हात यांच्यामुळंच आज गुरुदेवांनी आखून दिलेल्या मार्गावर संस्था जोमानं वाटचाल करते. गुरुदेवांनी ज्या उद्दिष्टांनी आणि प्रेरणेनी गुरुकुल आणि शाळेची स्थापना केली त्याचं सुयोग्य फळ संस्थेला मिळत आहे. गुरुदेवांचं मार्गदर्शन आणि संस्कार घेऊन संस्थेमधून बाहेर पडलेले विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत. श्री विजय चौगुले हे न्यायाधीश म्हणून दौंड येथे कार्यरत आहेत. श्री सचिन कदम हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून गोरेगाव येथे, तर श्री गौरव जंगते हे असिस्टंट कमांडंट म्हणून CRPF मध्ये महत्वाच्या हुद्द्यावर काम करतात. या माजी विद्यार्थ्यांचं हे कर्तृत्व पुढे येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. आज संस्था 83व्या वर्षात पदार्पण करत आहे. संस्थेचं हे रोप ज्यांनी लावलं, जोपासलं, वाढवलं त्या परमपूज्य गुरुदेव श्री समंतभद्र महाराज यांच्या जयंतीचं हे 125वं वर्ष. परोपकारासाठी त्यांनी आपला देह चंदनासारखा झिजवला. वयाच्या 97व्या वर्षापर्यंत गुरुदेवांचं धर्म प्रभावना आणि शिक्षण कार्य अखंड चालू होतं. आत्महितासाठी गुरुदेव श्रेष्ठ दिगंबर मुनी झाले आणि परहितासाठी त्यांनी समाजसेवकाची भूमिका पत्करून गुरुकुल संस्थांची स्थापना केली. ते अध्यात्म जगले पण त्याचबरोबर सर्वसामान्यांचे कल्याणही केले. मुनीपदाचा स्वीकार केल्यानंतरही संस्थेच्या कामात ज्ञाता द्रष्टा बनून लक्ष घातले. आजही गुरुदेवांचा आशीर्वाद घेऊन त्यांचं हे महाव्रत काही विश्वस्तांनी असंच अविरत सुरू ठेवलंय आणि संस्थेची धुरा समर्थपणे पुढे वाहून नेत आहेत. यामध्ये प्रामुख्यानं श्री कल्लाप्पा अण्णा आवाडेदादा, श्री अरविंदजी दोषी, श्री सनतकुमार आरवाडे, श्री DC पाटील, श्री BT बेडगे गुरुजी, श्री बाबासाहेब पाटील यांचं मोलाचं योगदान आणि मार्गदर्शन वेळोवेळी संस्थेला लाभत आहे. इथे येणाऱ्या भाविकांना अधिकाधिक सोयी सुविधा देता याव्यात या दृष्टीनं संस्थेचे काही नियोजित प्रकल्प प्रस्तावित आहेत. यामध्ये भक्तामर गार्डन, अक्षय अतिथी आहार योजना, गुरुकुलासाठी अत्याधुनिक भोजनालय, ॲम्फीथिएटर, म्युझियम, ॲग्रो टुरिझम, गोशाळा, यात्री निवास, नॅचरोपॅथी निसर्गोपचार केंद्र आणि शुद्ध जलपेय कुंभ यांचा समावेश आहे. हे प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी गरज आहे ती लोकसहभागाची. हे नियोजित प्रकल्प आपल्या सहकार्याच्या जोरावर आम्ही सिद्धीस नेऊ शकलो तर खऱ्या अर्थानं समंतभद्र महाराजांना आदरांजली ठरेल. गुरुदेवांचा लोकसंग्रह फार मोठा होता. कर्म करूनही त्यापासून अलिप्त राहिले. व्यक्तिगत स्वार्थ, वित्त, प्रपंच आणि कीर्ती यांचा कधी विचारही केला नाही. म्हणूनच ते आदर्श मुनी होऊ शकले.
पण गुरुदेव हे जितके श्रेष्ठ मुनी होते तितकेच थोर शिक्षकही होते. विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र त्यांना पूर्ण अवगत होते आणि म्हणूनच ते सक्षम आणि सुसंस्कारित पिढ्या घडवू शकले. एक श्रेष्ठ अध्यात्मयोगी सर्व संघ परित्याग करून दिगंबर बनलेले मुनिंद्र आणि त्याच वेळेस गुरुकुल शिक्षण संस्था स्थापून समाज आणि राष्ट्र घडवणारे कर्मयोगी अशा या परमपूज्य समंतभद्र महाराजांना बाहुबली ब्रह्मचार्य आश्रम आणि बाहुबली विद्यापीठाकडून कोटी कोटी प्रणाम. जयते परमेष्ठिनः प्रतिदिनं कुर्वन्तु